नमस्कार, मैं मनोज संजय गाड़ी लोहार विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे आज अपना सायन्स वन या भागातील पहिला धड़ा पहिला पाठ पहिला चैप्टर लॉज ऑफ मोशन बद्दल डिस्कस करायचे आहे। तर या लॉज ऑफ मोशन हा पाठ समजून घेण्यासाठी आणि शिकून घेण्यासाठी अगोदर आपल्याला मोशन म्हणजे काय याबद्दल समजून घ्यावे लागेल। तर मोशन हा शब्द पाहून तुम्हाला काय वाटतं बरं का? तर मला असं वाटतं की तुमच्या मनात कदाचित हाच विचार येत असेल की मोशन म्हणजे मूवमेंट। परंतु मित्रांनो, मोशन म्हणजे फक्त मूवमेंट नाही, तर त्या मागे थोडी आजूबाजूची परिस्थिती देखील महत्त्वाची ठरते। तर चला तर मग हा मोशन हा भाग समजून घेण्यासाठी मी तुमच्या समोर काही चार सिच्युएशन देणार आहे आणि त्या चार सिच्युएशन मधून तुम्हाला ओळखायचं आहे की कोणत्या ठिकाणी मोशन हे प्रेझेंट आहे आणि कोणत्या ठिकाणी मोशन हे ऍब्सेंट आहे। चला चला तर मग बघा। पहिली केस, द फ्लाइट ऑफ अ बर्ड, म्हणजे पक्षी हा हवेत उडत आहे। दुसरी केस बघा, अ स्टेशनरी ट्रेन, म्हणजे एक ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी आहे। तिसरी केस बघा, लीव्स फ्लाइंग इन द एअर। तिसरी केस म्हणजे लीव्स पत्ते जे आहेत ते उडत आहेत हवेत। आणि चौथी केस, अ स्टोन लाइंग ऑन द हिल, म्हणजे एका हिलवर असलेला एक दगड। तर मित्रांनो, आपण सांगू शकाल की या चारही केसेसमध्ये मोशन हे कुठे प्रेझेंट आहे आणि कुठे ऍब्सेंट? ओके, गुड, बरोबर। तर पहिल्या केसमध्ये फ्लाइंग ऑफ अ बर्ड आणि तिसऱ्या लीव्स फ्लाइंग थ्रू द एअर, या दोघं केसेसमध्ये मोशन हे प्रेझेंट आहे। तर बरोबर ओळखलं मित्रांनो। आणि स्टेशनरी ट्रेन म्हणजे ती ट्रेन फक्त एका जागेवर थांबलेली आहे। स्टोन लाइंग ऑन द हिल म्हणजे तो दगड फक्त एका ठिकाणी थांबलेला आहे, म्हणून ते केस दुसरी व चौथी यामध्ये मोशन हे ऍब्सेंट आहे। तर मग तुम्हाला काय वाटते बरं का मोशनची डेफिनेशन काय असेल? चला तर मग बघूया आपण मोशनची डेफिनेशन। चला, इफ अन ऑब्जेक्ट ऑर इफ द पोजिशन ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग। बघा व्यवस्थित ऐका मित्रांनो, इफ अ पोजिशन ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम और विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, दिस इज कॉल्ड अ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट। म्हणजे या ठिकाणी मोशन समजून घेण्यासाठी जर एखादी वस्तू कंटिन्युअसली आपल्या समोरून जर ती मोशन मध्ये असेल, म्हणजे तिची पोजिशन कंटिन्युअसली बदलत असेल आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, तरच आपण ती वस्तू मोशन मध्ये आहे असं आपण म्हणणार। चला तर मग मी तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ही इमेज दाखवत आहे। तर त्या इमेज तर्फे तुम्ही विचार करा की एक मुलगा रस्त्याच्या कडेला उभा आहे आणि त्याच्या समोरून एक कार जात आहे, म्हणजेच त्या मुलाच्या नुसार ती कार मोशन मध्ये आहे कारण तो त्या ठिकाणी उभा आहे आणि ती कार त्याच्या समोरून सतत आपली जागा बदलत आहे। तर कदाचित मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं अशी मला खात्री आहे आणि याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। धन्यवाद।